जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील तिन्ही येथे एकत्र व्यासपीठावरती होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एकाच व्यासपीठावरती दिसलेत. आणि जळगाव जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वपक्षीय एकत्र लढवायचा निर्णय झाल्याचा ठिकाणीही एकत्रितपणे जाहीर केला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या अनुषंगाने सर्वपक्षीय बैठक जळगाव मध्ये पार पडली. या बैठकीच्या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वपक्षीय एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आली असल्याची माहिती तिन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. गेले पाच वर्षापूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक ही सर्वपक्षीय निवडणूक म्हणून आपण लढवली आणि सहकारामध्ये राजकारण नको किंवा सहकार्य याच्यामध्ये आपण लोकसभा विधानसभेच्या निवडणुका चिन्हावर लढतो. इथे चिन्हावर निवडणुका नसतात आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन पाच वर्षाचा या ठिकाणी अनुभव घेतला. या पाच वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने पहिल्या वर्षापासून तर आज त्याग आहेत सातत्याने त्या ठिकाणी नफा कमावला. अन्य बँका अवसायनात गेल्या, तुम्ही पाहत आहात अवसायनात गेलेल्या बँकांच्या निवडणुका सरकारने स्थगित केल्या, निवडणुकीसाठी सुद्धा पैसा नाही. पण या पाच वर्षामध्ये जिल्हा बँकेने भरपूर प्रगती केली, सर्वांचं सहकार्य मिळालं आणि तो जो घेतलेला आमचा अनुभव आहे पाच वर्षातला म्हणून आता सर्वपक्षीय पॅनल उभं करावं असं सर्वांचा एक विचार समोर आला. आणि त्या दृष्टीकोनातून की बँकेत टिकली पाहिजे, शेतकऱ्यांची बँक आहे, या बँकेची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला, ही क वर्गातली बँक होती, सातत्यानं नुकसानीत गेलेली बँक होती आणि ती बँक आता अवसायनामध्ये जाईल की काय अशी स्थिती असताना या पाच वर्षामध्ये बँकेची स्थिती चांगली झाली. महाराष्ट्रामधल्या ज्या काही वरच्या क्रमांकाच्या बँका आहेत त्याच्यामध्ये आपल्या बँकेचं नाव आलं. केंद्र सरकारने या बँकेचा, आपल्या रिझर्व्ह बँकेने पण या बँकेला आपल्याला सर्टिफिकेट दिलं आणि अशा स्थितीची चांगली बँक यापेक्षा अधिक प्रगती व्हावी त्या दृष्टिकोनातनं सर्वपक्षीय पॅनल या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्राथमिक चर्चा त्याची झालेली आहे. आता जागा वाटप आणि अन्न वाटपाच्या बाबत अजून दोन तीन बैठका होतील, त्यामध्ये ठरेल काय करायचं. अजून निवडणुकीला तसा पहिलं तर एक महिना वेळ आहे, 25 तारखेला या ठिकाणी आपल्या मतदार याद्या अजून 25 सप्टेंबरला जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक लागणार आहे. म्हणून या ठिकाणी निर्णय जे झालेले आहेत ते प्राथमिक निर्णयाच्या संदर्भातली चर्चा आहे. नंतर 25 आल्यानंतर त्याच्या आधी वेगवेगळ्या याच्यावर चर्चा होईल आणि अपेक्षा आहे की सर्वजण एकत्र राहून मागचा अनुभव लक्षात घेता आपण निवडणूक लढवू किंवा लोकसभेच्या निवडणुका असतात या ठिकाणी. आणि नेहमी सर्व पक्ष जे आहेत ते स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करतातच, त्यासाठी ही या ठिकाणी सहकार आहे आणि या सहकारामध्ये सर्व पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न असतो नेहमीच. हा प्रयत्न मागच्या कालखंडात यशस्वी झाला, तो महाराष्ट्रात कुठे यशस्वी झाला नाही, तो फक्त जळगाव जिल्ह्यात यशस्वी झाला आणि त्याचे उत्तम रिझल्ट आले या ठिकाणी. प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय नाथाभाऊ, आदरणीय संदीप भैया या पक्षनेत्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि मागच्या वेळेसप्रमाणे ज्याप्रमाणे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊंनी बैठक घेऊन आणि बिनविरोध बँक करण्याकरता पहल केली होती, पण काही जागा त्याच्यामध्ये बिनविरोध झाल्या, पण एकतर्फी पॅनल निवडून आलं होतं. त्याच पद्धतीनं यावेळेससुद्धा बँकेची चांगली स्थिती आज जी आहे ती पुढच्या काळामध्ये राहावी याकरता सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की सगळे मिळून चारही पक्षांनी एकत्रित लढावं. त्यामुळे आज 8 लोकांची कोर कमिटी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये BJP कडनं आदरणीय गिरीश भाऊ आणि राजू मामा, राष्ट्रवादीकडनं आदरणीय नाथाभाऊ, आदरणीय आप्पासाहेब देवकर, त्याचप्रमाणे शिवसेनेकडनं मी आणि आदरणीय आबासाहेब चिमनराव पाटील, काँग्रेसकडनं आदरणीय संदीप भैया आणि आमदार शिरीषदादा चौधरी, अशी 8 लोकांची कोर कमिटी करण्यात आलेली आहे. आणि पुन्हा आणखी पुढच्या काळामध्ये यादी प्रसिद्ध होण्याच्या आत 2-3 बैठका याबद्दल होणार आहे. त्याच्यामध्ये जागा कशा वाटप कराव्या अशा पद्धतीचे सगळे अधिकार या 8 लोकांना पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी दिलेले आहे. आणि मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये जसे सगळेजण निर्णय घेतील त्या पद्धतीनं सगळे पक्ष पुढच्या पद्धतीने निवडणुका लढतील असा निर्णय आज झालेला आहे. साहजिक आहे, आता पक्ष आहे, पक्षामध्ये मागणारे लोक जास्त असतातच,
त्यामुळे मागच्या वेळेसही अशी नाराजी होती, ती नाराजी काढण्याकरता आदरणीय गिरीश भवानी नाथाबुंनी त्यावेळेससुद्धा प्रयत्न केले होते. काही लोक नाराज झाले पण काही लोकांनी लढण्याचाही प्रयत्न केला, पण शेवटी सगळ्या शक्ती एकत्र आल्यानंतर पॅनलचा विजय या ठिकाणी झाला. आणि मला तरी असं वाटतं की ज्यांची नाराजी असेल ती नाराजी दूर करण्याचा सगळे मिळून प्रयत्न करतील आणि त्याला यशसुद्धा येईल असं मला या ठिकाणी वाटतं. पॅनल त्याचं नाव ठरवायचं बाकी आहे, पण आता नाही, अजून आता फक्त निवडणूक लढवायचा हा विषय झालेला आहे. याच्यानंतर जागा वाटपाकरताच ही 8 लोकांची कोर कमिटी आहे, त्याच्यामध्ये सगळेजण ठरवतील आणि सगळ्या नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे तो सगळे आम्ही मान्य करू असं या बैठकीत ठरलेलं आहे. हे बघा, प्रयत्न तसेच असतील पण शेवटी लढणाऱ्याला काही बोलता येणार नाही. पण लढणारा जर तयार झाला तर त्याला समजवण्याचा आम्ही प्रयत्न करू, विनंती करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून बँक चांगल्या पद्धतीने पुढच्या काळातही राहावी अशी आमची सगळ्यांचे प्रयत्न राहतील. पण नाही, आता एकत्रित लढण्याची चर्चा झाली, जागेची चर्चा, हा सामूहिक निर्णय सगळे सामूहिकच दिसत आहे ना. सगळ्यांच्या सामूहिक निर्णयामुळेच हा विषय झालेला आहे. महापालिकेमध्ये ही सार्वजनिक निवडणूक आहे, ही बँकेची आणि शेतकऱ्यांची संस्था आहे, ही संस्था अबाधित राहावी याच्याकरता सगळ्यांनी ही बैठक घेतलेली आहे. आणि मला तरी वाटतं की मागच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच ह्या निर्णयाला सगळेजण दुजोरा देतील आणि जनतेलाही हा निर्णय मान्य असेल. आम्ही पण दिला होता, असं काही नाही, प्रत्येक जण देतो. पण शेवटी बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्याचा त्यांनी विषय केला होता. बैठकीत कार्यकर्त्यांनी म्हटलं तर साहजिक नेता म्हणतो की सोबडावर लढू, पण जेव्हा निर्णय येतो तर सगळे पक्ष मान्य करतात. ज्या 6 जागांचा तिढा होता, म्हणजे राखीव जागा, अजून फक्त बैठक ही झाली की एकत्रित लढायचं आहे, जागेचा विषय अजून झालेला नाही आहे. यायला उशीर झाला म्हणजे आमचे पक्षाचे सगळे आज आमदार, खासदार, डिप्युटी सचिव आलेले होते, काही वेगवेगळ्या तालुक्यातले सगळे पदाधिकारी आलेले होते, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर बैठक सुरू होती, त्यामुळे मला यायला उशीर झाला. पण तोपर्यंत बैठकीला सुरुवात झालेली नव्हती, मी फोनवर संपर्कामध्येही होतो, अशातला कुठलाही भाग नाही. पण आज सर्व मिळून, कारण जसं गुलाब भाऊंनी सांगितलं, तर ही सहकारातली निवडणूक आहे. अनेक ठिकाणी आपण बघू आता राज्यामध्ये एकत्रितपणे सगळ्या या निवडणुका आतापर्यंत लढवल्या जात होत्या. आता यावेळेलाही मला वाटतं अनेक ठिकाणी तसे निर्णय होतील, कारण सहकाराचं एक निवडणुकीचं गणित वेगळं असतं आणि जनरल आपण इलेक्शन लढतो त्यावेळेला आम्ही चिन्हावर असतो, तो वेगळा विषय असतो. आणि म्हणून आज आम्ही सर्वांनी मिळून निर्णय केलेला आहे बँकेच्या हिताच्या दृष्टीने, की सर्वांनी, सर्व पक्षांनी मिळून एकत्रित ही निवडणूक लढवायची आहे. बिनविरोध करण्याचा आमचा सगळ्याचा प्रयत्न आहे. बिनविरोध झाले तर उत्तमच आहे, पण तो चारही पक्ष जर एकत्र आले तर मग ती निवडणूक बिनविरोध सारखीच होणार आहे. आणि एक सगळ्यांनी एकमताने एक दिलाने पुन्हा बँक चालवावी आणि तिला एक चांगले दिवस यावेत अशी सगळ्यांची आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुमचंही समर्थन आहे, पूर्ण समर्थक आहे. आता मी जर बोलतो आहे तर अर्थात माझं समर्थन आहेच, कारण मी 4 पक्ष म्हटल्यावर भाजप सोडून म्हणलोच नाही, मी भाजप धरूनच आहे. अजून एक सर्व आता वेळोवेळी बघू, आज ते सांगता येते बँकेसाठी तर एकत्र आहोत. आता तुम्ही म्हणाल आता जिल्हा परिषद पंचायत समितीला एकत्र आहे तर तिथे काही शक्य होणार नाही. तुम्ही म्हणाल लोकसभा येईल त्याला एकत्र व्हा, तसं होणार नाही. विधानसभेला एकत्र आहे तसं होणार नाही. विकासाच्या कामावर म्हटलं, विकासासाठी म्हटलं तर हा भाग वेगळा होऊ शकतो. पण तो निवडणुकामध्ये पक्षावर ज्यावेळेला आपण निवडणूक लढतो चिन्हावर, त्यावेळेला सगळे मिळून लढा असं कोणीच म्हणू शकणार नाही. विकास होणार संदर्भातच अपेक्षा, विकास कामासाठी मी एकत्रितच जातो, आम्ही कुठे वेगळे आहोत. ते प्रयत्न आमचे नेहमीच असतात, कुठला सूर गीर आम्ही काही बघत नाही. तुम्हाला भारतीय जनता पक्षाची पद्धत माहिती आहे, पॉलिसी माहिती आहे, आम्ही विकासाचंच राजकारण केलेलं आहे. प्रश्न आहे, आता आम्ही सगळे एकत्रित आहोत, आता 8 लोकांची कोर कमिटी झालेली आहे, एकत्रित आमचा निर्णय झालेला आहे. अजून जागा वाटप राहिलेली आहे, जागा वाटप अजून राहिलेलं आहे, तर त्यावर आता आम्ही सगळे बसून निर्णय करू ना. आता समजा कोणी तिघत्र एकत्र झाले आणि यांनी म्हटलं की भाजपला काही द्यायचं नाही, तर कसं काय होईल का? गमतीचं मागणं मी सर्वांनी ठरवलेलं आहे की आता एकत्रित लढवायचं आहे आम्हाला. शेवटी सहकारातली निवडणूक आहे, बँक ही महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने, आणि त्यामुळे आमचा हा निर्णय आता झालेला आहे. तर जागा वाटप हा विषय आहे तेवढाच महत्त्वाचा आहे, पण मला वाटतं तो सामंजस्याने, तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे, सामंजस्याने या प्रश्न सुटेल.